विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सामाजिक न्याय विभागाकडून ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर। सामाजिक न्याय व विभाग यांच्या अनुषंगाने जतेतील पंचायत समिती सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह जत व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत, तसेच आरोग्य विभाग, पंचायत समिती व जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सेवा पंधरवडानिमित्त ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बनगर, गटविकास अधिकारी दिनकर खराब, आरोग्य विस्तार अधिकारी AN शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष यशवंतराव चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते। सेवा पंधरवडा निमित्त जत शहरातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी निगडी, गावडे वस्ती, अचकनहळ्ळी, घाटकेवाडी, हिवरे या भागातून ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मुलींचे वसतिगृह अधीक्षक सौ SS पाटील, मुलांचे शासकीय वसतिगृह अधीक्षक प्रमोद गायकवाड व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शीतल म्हात्रेंवर गुन्हा दाखल करण्याची विट्यातील महिला राष्ट्रवादीची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो एडिट करून सोशल मीडियात व्हायरल केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यावर कलम 504, 505 व 268 नुसार गुन्हा नोंद करावा यासाठी विटा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक संतोष टोके यांना निवेदन देण्यात आले। यावेळी लता मेटकरी, पूनम महापुरे, रेखा पवार, डॉक्टर मुनिसा तांबोळे, सुलोचना शितोळे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। शिंदे गटाचा मेळावा यशस्वी करण्याचे आमदार बाबर यांचे आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील दसरा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन आमदार अनिल बाबर यांनी आठवडीतील कार्यकर्त्यांशी बोलताना केले आहे। मुख्यमंत्री शिंदे हे जनसेवेसाठी 24 तास वेळ देत आहेत। कोणतेही कामाची कल्पना दिली की ते पूर्ण काम करतात, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असं सांगून दसरा मेळाव्यासाठी आपल्यावरही काही जबाबदारी टाकण्यात आली आहे, त्यासाठी आपण कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार असल्याचे आमदार बाबर यावेळी म्हणाले। विराज केन्सचा 5वा गळीत हंगाम सुरू। विराज केन्स अँड एनर्जी लिमिटेड आळसन या कारखान्याच्या 5व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या हंगामात 1.5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून इतर कारखान्याबरोबर शेतकऱ्यांना दर देणार असल्याचे पाटील यांनी या प्रसंगी सांगितले। यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उत्तम पाठनकर, अशोक मोरे, राजेंद्र माने, अमित भोसले, संग्राम देशमुख, राहुल हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।